राजकारणात जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात राजू शेट्टी कोणा बाबतीत कसा रोल घेणार, म्हणजे खासदारकी बाबतीत त्यांचा रोल कसा आहे? सुद्धा खरंच कोल्हापूरच्या एकंदरीत राजकारणात आज क्रॉस झालेली जागा म्हणून म्हणजे सतीश पाटील असून देत किंवा मुसरी असून यांचा पराभव करणं हे विरोधी पक्षांचं पहिलं हे असणार आहे, त्यात तुम्ही तुमची आणि शेट्टीची भूमिका कशी राहणार, म्हणजे त्यावेळेला त्या भूमिकेवर तुम्ही हे दोघं ठरणार का? नाही, कसं आहे की सामान्य माणूससुद्धा आणि पक्षसुद्धा लोकसभेला वेगळा विचार करतात, विधानसभेला वेगळा विचार करतात, महानगरपालिकेला आणखी वेगळा विचार करतात. महानगरपालिकेला लोक पक्ष बघत नाही, पक्ष नाही. हां, त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये लोक पक्ष बघतात, परंतु पक्ष बघण्याच्या बरोबरीने पुढे एकदा माणूस बघतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा डावा उजव करायचा तर पक्षाला जास्त मदत नाही. आणि केंद्राच्या निवडणुकीत लोक पक्षच बघतात. आता अशी स्थिती आहे की एखाद्या वेळेस इंदिरा गांधींच्या निधनानंतर राहुल गांधींनी जो स्वीप मारला की ज्याच्यामध्ये बीजेपीच्या जागा धोध झालेला आहे आणि 315 राजीव गांधी गेले, ती स्थिती मोदींची आहे. इतका देशभर वारा होता, पण म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकार येईल असं नाही. याचं कारण दोन विषयच वेगळे आहेत, आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये लोकसभेचं राजकारण म्हणत असाल तर लोकसभेमध्ये दोन्ही जागा भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ही जी महायुती आहे त्यात येणारे घटक पक्ष जे आहेत त्यांना असं मिळतील, यात काडीचीही कोणी शंका करण्याचं कारण नाही. उमेदवार कोण, तिकडे राजू शेट्टी नक्की, इकडे कोण ते ठरेल. पण ह्या दोन लोकसभेच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काय पाहिजे, कोणाला स्वर्गातून उतरावं काय फरक पडत नाही. कॅन्डिडेट आहेत ऑप्शन्स, त्यातला जो ऑप्शन असेल तो असा ऑप्शन असावा असा प्रयत्न झाला की त्याची स्वतःची काही वोट बँक असावी. तुमचा इशारा मुन्ना माणिकांच्याकडे पण जात नाही ना? नाही, मुन्ना माणिकांकडे म्हणजे मुन्ना माणिकांकडे पण जातो, मुन्ना माणिकांकडे पण जातो, पण असे जिल्ह्यामध्ये आणखीन 4 मुन्ना माणिक आहेत की ज्यांची स्वतःची काही वोट बँक आहे. शिवसेनेची मतं मागच्या वेळेला विजय देवडेंना पडली 71,000. विजय देवडेंनी ज्या प्रकाराने लोकसभा निवडणूक झाल्याच्या दिवसापासून प्रवास केले, संघर्ष केले, त्यातून ही वोट बँक आता पावणेतीन 3 लाखाच्या आसपास जाऊन पोहोचला. शॉर्टफॉल 1 लाख मतांचा आहे. हा शॉर्टफॉल 1 लाखाचा जो आहे त्याच्यातली 50,000 मतं तर मोदी इफेक्टमुळे मिळणारच आहेत. सांगलीलाच सभा देतात ते, जानेवारी सांगली सभा देतात, ज्याच्यामध्ये त्यांना पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि माढा ह्या 5 जागा बीजेपीकडे असतात, त्याच्यात इफेक्ट टाकायचा. आणि पुण्याला मोठी सभा झाली मागे 2 महिन्यापूर्वी, त्यामुळे ते सांगलीला सभा देतील, त्याचा इफेक्ट आम्हाला कोल्हापूरला मिळेल. त्यामुळे शिवसेनेचा जो कॅन्डिडेट असेल त्याची 3 लाख ही स्वतःची वोट बँक झाली, 50,000 मोदी इफेक्ट आहे, 50-60,000 स्वतःची मतं असणारा माणूस, असे 4-5 ऑप्शन्स आहेत. मुन्ना माणिके त्यातले एक नक्की आहे, पण निर्णय त्यांनी लवकर केला पाहिजे. त्यामुळे निर्णय त्यांनी लवकर केला पाहिजे, शिवसेनेनेही लवकर केला पाहिजे, तर वेळ मिळेल. देवनेंना उमेदवारी अर्ज पडण्याची 2 दिवस आधी आम्ही उमेदवार दिले, तरी विचाराने ज्या प्रकाराने कष्ट घेतात 1,78,000 दोन्ही लोकसभेच्या जागा ह्या नॉन काँग्रेसच. आणि नॉन काँग्रेसमध्ये गेल्यावेळेला काय झालं तर काँग्रेसमधलाच एक जण अपक्ष म्हणून निवडून आले असेल अशा म्हटली, तसं नाही. नॉन काँग्रेस म्हणजे ज्यांचं डायरेक्ट चिन्हच नॉन काँग्रेस आहे असं आहे. त्यात मला असं वाटतं की या जिल्ह्याचा सामान्य माणूस सुद्धा मान्य झालं की लोकसभेच्या बाबतीत निर्णय झाला, तर विधानसभेच्या बाबतीमध्ये वेगळं असेल चित्र. तुम्ही डायरेक्ट इंगित करताय विधानसभेच्या बाबतीमध्ये जे ज्या 2 ताकदी ह्या जिल्ह्यामध्ये बाकी सगळ्यांना चिल्लर समजून चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतात त्याच्या विषयावर, ती गणितं ही लोकसभेच्या रिझल्टवर ठरतात. लोकसभेला NDA विजयी झाली, मोदी पंतप्रधान झाला, तर काय माहिती तुम्ही घेता ती नावं दिसणार, ती काही वेगळा विचार पण करतो. ती नावं आधी होती पण आमच्या बरोबर ह्या जिल्ह्यातल्या कुठल्याही राजकीय नेत्याला कोणाचंच कधी वावड नसतं. कन्सिस्टन्सी नावाचा इंग्लिशमध्ये शब्द आहे, सातत्य, हे त्यांनी कधी त्या सातत्य शब्दावर त्यांचा विश्वास नाही. त्यांचं म्हणणं आहे की कल किसने देखा है, आज का क्या बोलो. त्यामुळे एकंदरीत उदाहरण जर घेतलं तर मुसरी पाणी पण मुन्ना माणिकांची उमेदवारी जाहीर करण्यामध्ये हेच होतं ना. आता आजही बघितलं की जिल्ह्याचं राजकारण तर मंडलिक साहेब आणि मुन्ना माडे ह्यांच्यातनं परत दोघांच्या तरी निर्माण झाले. गेल्या इलेक्शनंतर हे दोघं बापलेकाच्या भूमिकेत होते, हे
हे मान्य साहेब, म्हणूनच आम्ही म्हटलं की हाच रोल. ह्या जिल्ह्याचं भलं होत नाही आहे याचं महत्त्वाचं कारण ह्या जिल्ह्यामध्ये सातत्याने एका विचाराशी एका पक्षाशी जोडलं राहून स्वतःची एक लॉंग टर्म लीडरशिप निर्माण करणं आणि आपल्या व्यक्तिगत हितापेक्षा ह्या जिल्ह्याचे प्रश्न महत्त्वाचे. शेजारचे जिल्हे विकसित झाले, आपले शेजारचं राज्य विकसित होतं, गोवा छोटंसं, आमचं काय होत नाही. याचं कारण आम्हाला लॉंग टर्म राजकारण पडलेलंच नाही 20-25 वर्षाचं, ही एक टर्म मिळाली काम झालं. कोणी ह्या जिल्ह्यातल्या माणसांनी लॉंग टर्म विचार करायचा का नाही? एक प्रश्न असा होता दुसरा की मागच्या विधानसभेला म्हणजे निवडणुका ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस मिरजेची दंगल कारणीभूत होती, त्यामुळे आपल्याकडे भरपूर सीटा परिवर्तन झालं. तर यंदा कोल्हापूरचा म्हणजे टोल जो आपण स्वाभिमान म्हणतो, तर हा जो टोलचा जो प्रश्न आहे तर त्या बाबतीत काय होऊ शकतं? कारण आता बऱ्यापैकी आपलं सेना भाजपकडे आता सध्या आहे, मॅक्झिमम आमदार आहेत, तर काय होऊ शकतं आगामी काळात? सत्ताधारांना मोठा फटका बसू शकतो का? नाही, गणपती सारखा टोल उपयोगी पडेल की नाही पडेल, पण त्याहीपेक्षा केवळ गणपतीच्या इफेक्टवर विजयी होऊन ते सगळे आमदार थांबले नाहीत. त्यातला एकनेक आमदार भाजपचे आमदार सुरेश हळवणकर, राजेश क्षीरसागर, डॉक्टर मिंजेकर, चंद्रजीत नरसिंग यांनी ज्या प्रकाराने काम केलं, कमालीचं काम केलं. म्हणजे मी वारंवार त्यांना असं म्हणायचो दरवेळेला गणपती पावत नाही या, पण आता परवा मिंजेकरांचा वाढदिवस झाला उपरीमध्ये, ठीक आहे संगीत रजनी होती, पण संगीत रजनी अनेक जण आयोजित करतात, 25,000 लोक होते ग्राउंडमध्ये बसायला जागा नव्हती, 5-6,000 लोक परत गेले. आणि ह्या संगीत रजनी असं विषय नाही, सारखे प्रश्न घेऊन मांडणं. राजेश क्षीरसागर एक दिवस स्वस्त बसत नाही, सारखे प्रश्न घेऊन मांडणं, सारखं आंदोलन करणं. त्यामुळे टोल्स त्यावेळेच्या गणपतीसारखा ह्यावेळेच्या टोलसारखा एखादा ॲडिशनल इफेक्ट हवा येणं असं नाही आहे. माझं असं मत आहे की त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जनसंपर्क ज्या प्रकारचा केला, सामान्यांमधला आमदार अशी प्रतिमा उभी केली, त्यातून टोल हा त्यांना बोनस असेल. त्यांना ह्यावेळेला विजय मला सांगा ना, राजेश क्षीरसागर तू लढायला कोण आहे काँग्रेसकडे? नाव तर सांगा काँग्रेसने पहिलं, मग बाकी बोलू आपण. त्यावेळेस गेल्या हां किंवा काँग्रेसने असतो गोपे सपोर्ट करावा की काही चांगले जण त्यांच्या जागा बदल करून येणार आहेत तिकडे असं सांगा त्यांनी. त्यावेळेस राजेश क्षीरसागरच्या विरुद्ध उमेदवार नाही, डॉक्टर मिंजेकरांच्या विरुद्ध सिटिंग MLA राजू आवळे जनस्वराज्याचे गेल्या 4-5 वर्षामध्ये कुठे आहेत कोणाला पत्ता नाही. जयंत्र आवळेना बहुतेक लातूरमधून येऊन लढवावी लागेल, दिसायला बरोबर दिसेल का एक माणूस खासदार आणि राज्याचा कार्याध्यक्ष पण आपलं विधानसभा लढवतो. तर हा जो सगळा राजकारणामध्ये सुद्धा जो एथिक्सचा भाग, काय चालेल काय नाही चालेल, प्रघात पांडे असा आपला जिल्हा विचार नाही करत आहे. त्याच्यामध्ये जयंत्र आवळेनी तिकडे लातूरला खासदार झाल्यानंतर आता पुणे विधानसभेत यावं, पण नाही सेम कॅन्डिडेट. चंद्रदीपच्या विरुद्ध PN पंडाने गेल्या 5 वर्षात काय केलं? त्यामुळे गणपती हा त्यावेळेला उपयोगी पडला नो डाऊट. त्यावेळेला जर मिरजेची दंगल, त्यातून जे दमन झालं पोलिसांकडून, अत्याचार झाले, त्याची एक रिॲक्शन लोकांनी दिली की हे बिलकुल चालणार नाही. पण ह्या सगळ्यांनी सुद्धा याची खुरगाट मारली की हे वारंवार होत नाही, आपल्याला आपल्या कामाने विजय व्हायचा. त्यात टोल हा बोडस ठरतो. म्हणजे आता ह्या 5 तरी आपल्याकडे आता सध्या आहेत, इतर ज्या 5-6 जागा आहेत जिल्ह्यातल्या, त्यासाठी आपण एकत्रित काय प्रयत्न होणार आहेत? नाही, आपली स्वप्न आपल्या कल्पना खूप असतात. गेल्या वेळेला सुद्धा माझा प्रयत्न होता की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि शेतकरी संघटना एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये विधानसभा लढली पाहिजे. माझा दावा होता म्हणजे आपण कागद पेन घेऊन एक एक मतदान घेऊन काढू की जिल्ह्यातल्या 8 जागा येते, ते न होतं सुद्धा 4 जागा आल्या. युती हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष झाला, कारण काँग्रेसचेही 2 आले आणि राष्ट्रवादीचे 2 आले आणि जनस्वराज्याचे आले. आता जर लोकसभेसाठी एकत्र येणं हे पुढे कंटिन्यू झालं, राजू शेट्टी, BJP, शिवसेना, RPI आणि राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे जानकर असे एकत्र आले, दिल्यातल्या 8 जागा काढून नाही ती आपण असे कागद पेन घेऊन लिहून करू शकतो. कारण जे बाबासाहेब कुपेकर किती मताने निवडून आले, 5,000 मताने निवडून आले. बंटी पाटील किती मताने निवडून आले, 4,000 मताने निवडून आले. उलटही आहे, बिंचेकर किती मताने निवडून आले, 2,200. शिवसागर किती मतदान, पण ह्यांनी ह्या शेतकरी संघटना महादेव जानकर बरोबर नसताना, थोडं दंगलीच आहे पीठ, पण बरोबर नसताना त्यावेळेला ह्या सीटा काढल्या. आता तर हे बरोबर आले. राजू शेट्टींची ह्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे किमान ह्या 5 जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये 20,000 मतं त्यांची क्रिएट झाली. तो गेन कुठल्याही पक्षाला उमेदवार मिळतो, त्याला गेन तर मिळेलच. बरोबर.
पण मला असं वाटत नाही की त्याचं आत्ता काही आपण गणित करू शकू, ते गणित आपल्याला लोकसभेमध्येच करायला लागेल. काहीही झालं तरी चालेल, मात्र कोल्हापूर नव्हे तर देशात भाजपची सत्ता येणार असल्याचं चंद्रकांत दादांनी सांगितलं. चंद्रकांत दादा तुम्ही आलात, आम्हाला बऱ्यापैकी तुम्ही माहिती दिली आहे, त्याबद्दल तुमचा आभार आहे.